अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज सर्वत्र महिलांचा हरतालिका हा सण उत्साहात साजरा करण्यात आला। आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे याकरिता सौभाग्यवती महिला हे व्रत करत असतात, तसंच कुमारिका देखील आपल्याला उचित वर मिळावा म्हणून मनोभावे हा उपवास करत असतात। आज जामनेरमध्ये सोनबर्डी येथील सोनेश्वर महादेव मंदिर आणि वाकी रोडवरील शिवशंकराच्या मंदिरात महिलांनी शंकराच्या पिंडेची मनोभावे पूजन करून हरतालिका हा सण साजरा केला। हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, सौभाग्य व्रताते सेवो हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, हरितालिकेसे मंगल आरती गाऊ। सह मग पार्वती बसवो हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, हरितालिकेसे मंगल आरती गाऊ। घेऊन निरांजन ताटी उजळून दिव्यांच्या वाती, सद्भावे गाऊ मगदाओ हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, हरितालिकेसे मंगल आरती गाऊ। नमस्कार, आपणाला जामनेर शहरातील गीताधाम म्हणून ओळखले जाणारे सोनेश्वर मंदिर या ठिकाणी आज हरतालिका हा व्रत पार्वतीने शंकरजीसाठी पकडला होता। हा व्रत जन्मजन्मी त्यांना शंकरजी हाच प्रति मिळावा यासाठी त्यांनी हा व्रत पकडला होता। तसेच त्यांनी हा व्रत बेलाचे पान खाऊन सोडलेला होता, तसेच त्यांनी हा व्रत पूर्ण केला होता। जामनेर शहरामध्ये सुद्धा काही महिलांनी हा हरतालिका व्रत पकडलेला आहे। तसेच या ठिकाणी सोमेश्वर मंदिर या ठिकाणी महिलांनी महादेवाची पूजा करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। तर आपल्यासोबत त्या महिला उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। आज हरतालिका व्रत आम्ही सर्व जामनेर वासियांनी आणि सर्व महिलांनी आम्ही हे व्रत अति श्रद्धाने हे व्रत आम्ही करतो। आणि आज सर्व महिलांना माझ्याकडून माझ्या वतीने आज हरतालिका व्रत या निमित्त हार्दिक शुभेच्छा देते। आणि सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात खूपच बायकांनी पूजा वगैरे केली आणि आज माझं म्हणजे बा मी फर्स्ट टाईम आहे की रामाने राज्य दिले व्रताने नाकारले बावरा महाजनच्या जीवाकरता सौभाग्य स्वीकारले। आणि वाशिम देवस्कर यांनी सगळ्यांनी हरतालिकेचे व्रत धराव बा, आपल्या सौभाग्याकरता, आपल्या मुलांकरता, आपल्या नातवांकरता, आपल्या पतीकरता हे सगळ्यांना व्रत हे साक्षी पुरावा आहे। कारण ही पार्वती माता कोणत्याच आईला मुला सुनांना विधवा करत नाही आणि लेकींना सुद्धा विधवा करत नाही। ही पार्वती माता अखंड सौभाग्यवती ही स्त्रियांना लाभते, म्हणून हरतालिका व्रत हे सगळ्यांनी करावं। हा उपास सगळ्यांच्या म्हणजे मेल्याबरोबर येतो, हा उपास सोडता येत नाही। दुसऱ्या दिवशी पारणं करताना स्वाशीन ब्राह्मणाला जेवू घालावं किंवा शिदाट द्यावं, दान दक्षिणा आपल्या आईपतीप्रमाणे कपडे लते जे घ्यायचं असेल ते घ्या, आणि नसले आईपत नुसते दक्षिणा देऊन शिदाट दिला तरी चालेल, पण हे व्रत सगळ्यांनी करावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे। हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, सौभाग्य व्रताते सेवो हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, हरितालिकेसे मंगल आरती गाऊ।
जाऊ। घेऊन ये निरांजन ताटी, उजळून दिव्यांच्या वाती, सद्भावे गाऊ तीज आरती, नैवेद्य तिला मग दाऊ। हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, हरितालिकेसे मंगल आरती गाऊ। बहु खेळ खेळूनिशी होता, तो शव हिमालय दुहिता, करू स्नान पहाटची होता, विप्रास वायने देवो। हरितालिकेसे मंगल आरती गाऊ, हरितालिके। सुद्धा करायचं असते, हे अगोदर लग्नाच्या अगोदरही करायचं असते, लग्नानंतरही पती लग्नाच्या अगोदर असं करायचं असते की आपल्याला पती चांगला मिळावा म्हणून हे व्रत करायचं असते, आणि लग्नानंतर आपण आपले पती आपल्या चांगला संसार सुखाचा व्हावा याकरता करावं लागते। हरतालिकेचं हे व्रत सुहासिनीसाठीच आहे, आणि हे व्रत बऱ्याचशा कन्यासुद्धा करतात, आणि म्हणजे जे सौभाग्यवती बाया आहे त्यांच्यासाठीसुद्धा हे व्रत चांगलं आहे। हरतालिका हे व्रत कुमारिकांनी चांगले पती मिळण्यासाठी करावे, आणि नंतर आपलं सौभाग्य टिकवण्यासाठी करावे। भाद्रपद शुद्ध तृतीयेला येतं, आणि हे व्रत कुमारिकासुद्धा करतात, आणि लग्न झाल्यानंतर सौभाग्यवतींनी सुद्धा हे व्रत करायचं असतो। हे केल्यानं आपल्याला धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होतं, आणि हे व्रत सर्व व्रतापेक्षा श्रेष्ठ आहे। हरतालिका हे व्रत सणासारखे आहे, त्यामध्ये महिलांचा खूप उत्साह असतो हा सण साजरा करण्यासाठी, आणि हरतालिका हा एक म्हणजे फक्त ह्या उपवासासाठी फळं वगैरे चालत असता, आणि हा हरतालिकेचा व्रत मुली महिला यांनी सगळ्यांनी करायला पाहिजे। नमस्कार, आपणाला जामनेर शहरातील गोविंद कॉलनी या ठिकाणी हरतालिका हा व्रत भाद्रपद महिन्यामध्ये तृतीयेला येत असतो। कुवारिका हा व्रत चांगला पती मिळावा, तसेच सुवासिनी हा व्रत त्यांचा संसार हा सुखात व्हावा यासाठी हा व्रत करत असतात। महिला मनोभावाने हा व्रत करत असतात। या ठिकाणी महिलांनी महादेवाच्या पिंडीचे अगदी मनोभावाने पूजन हे केलेलं आहे, तसेच या ठिकाणी चांगल्या प्रकारे उखाणेसुद्धा या ठिकाणी महिलांनी घेतले आहे। कॅमेरामन अक्षय पवारसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।